आम्ही जसं करतो मोर मजुरी, आम्ही दोघं नवरा बायको, आमच्या आईबापांनी तेच केलं, आम्ही तेच केलं, आमची आज इच्छा आहे तर आमच्या पुढं हे नाही झाली पाहिजे, पोरींनी नाही केले पाहिजे, पोरांनी नाही केले पाहिजे, एक इच्छा आहे आमची अशी। नाही पत नाही, पण तिची परीक्षामध्ये तिला पास झाली तर तिला म्हणजे पैसे भेटले ना, मग त्याच्यावरच तिचे शिक्षण करायचं चालू आहे। त्या दिवशी सर माझ्या घरी आले आणि मला खूप आश्चर्य वाटलं, कारण सर म्हणाले तू एन एम एस परीक्षेमध्ये पास झाले, मला खूप आनंद झाला। सरांनी मला पेढा भरवला आणि शाल घेऊन माझा सत्कार केला। माझे वडील तर कामाला गेले होते आणि मी माझे बहीण भावंड आणि आई घरी होतं। माझ्या आईला ऐकून सुद्धा खूप आनंद झाला आणि पप्पा कामावर गेले होते, त्यांना सांगितलं, त्यांना तर सगळ्यांना जास्त आनंद झाला होता। बडे सर, दायताडक सर हे त्यांचे अभ्यास घेत होते, हे स्कूल त्याच्यावर मोफत ते म्हणजे त्यांना ते अभ्यास भेटायचा, त्याचं ते मोबाईल बी देत होते, ते तिथं टी व्ही आहे त्या शाळेमध्ये, त्या टी व्हीवर सुद्धा ते अभ्यास म्हणजे मोबाईल लावून ते पूर्ण करून घेत होते। त्याच्यावर मुळं ती पास बी झाली, म्हणजे सहकार्य केले सर लोकांनी, बडे सर, दायताडक सर। तर हे जे वी स्कूल आहे, वी स्कूल ॲप हे पूर्णपणे मराठीतून आहे आणि हे पूर्णपणे मोफत आहे, त्यामुळे विद्यार्थी कितीही प्रमाणामध्ये याचा वापर करू शकतात आणि याच्यामुळं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा फायदा झालेला आहे। बाकीचे काही ॲप आहेत ते इंग्लिशमधून आहेत, हे पूर्णपणे मराठीत असल्यामुळं त्याचा आपल्या विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे। यामध्ये आपल्या शाळेतल्या बडे सरांनी सुद्धा काही व्हिडिओ बनवलेले आहेत आणि आपल्या विद्यार्थ्यांनी भरपूर असा वापर केल्यामुळं आपले मागच्या वर्षी सारिका थोरात ही विद्यार्थिनी एन एम एसमध्ये आली, त्याचप्रमाणे आता यावर्षीसुद्धा 9 विद्यार्थी एन एम एस परीक्षेला पात्र ठरलेले आहेत। सर मला अभ्यासासाठी मोबाईल देत होते, ऑनलाईन परीक्षा चालू असताना मला धाडक सर मोबाईल देत होते। सरांनी मला मोबाईल दिला नसता आणि विस्कूल नसतं तर मी ह्या परीक्षेमध्ये पास झाले नसते।